हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आय चॅनल. चल तर पाहूया आज आपल्या इंटरडेमध्ये ट्रेड मी लाईव्ह ट्रेड कशाप्रकारे करणार आहे. आता तुम्ही पाहू शकता की जवळजवळ 8:55 झालेले आहेत, म्हणजे मार्केट ओपनिंगला अजून जवळजवळ 10-15 मिनिटं ह्या ठिकाणी टाईम बाकी आहे. तर त्या अगोदर आपण ट्रेड प्लॅन कशाप्रकारे करणार आहोत आणि त्यामध्ये आपली एंट्री झाल्यानंतर आपल्याला प्रॉफिट होणार आहे का लॉस होणार आहे, सर्व गोष्टी आपण ह्या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. तुम्ही काल पाहू शकता मार्केटमध्ये एक कंटिन्यू 5-6 दिवस सेलिंग नंतर मार्केटमध्ये एक फर्स्ट हाफमध्ये मार्केटमध्ये सेलिंग आली आणि जे लोक ह्या एरियामध्ये प्राईजमध्ये सेल करून बसले होते त्या सर्व लोकांचे टॉप लॉस हिट झाल्यानंतर मार्केटमध्ये एक फर्स्ट हाफ सेलिंग आलं, त्या लोकांचे टॉप लॉस हिट झाले आणि एक सेकंड हाफमध्ये आपल्याला एक शॉर्ट कवरिंग अपसाईडला आलेला पाहायला मिळाला आणि मार्केट अपसाईडला जाऊन 52,300 झोनमध्ये जवळपास आपल्याला या ठिकाणी क्लोज झालेलं पाहायला मिळतं आहे. तर आता मोठ्या मोठ्या आपल्याला ट्रेड प्लॅन कशाप्रकारे बनणार आहे तो आपण पाहणारच आहोत, पण अगोदर आपण डेली चार्ट अनालिसिस या ठिकाणी करून पाहूया, जेणेकरून तुमचे जे काही कन्सेप्ट असतील थोडेफार या ठिकाणी क्लिअर होऊन जातील. बघा, डेली चार्टवर जर आपण या ठिकाणी आलो तर डेली चार्टवर तुम्हाला समजून जाईल की मार्केटमध्ये काल काय झालं, काल काय झालं, मार्केट ह्या एरियामध्ये ओपन झालं, फर्स्ट हाफमध्ये सेलिंग आलं, मार्केटने ह्या एरियामध्ये कुठे ना कुठे एक सपोर्ट फाइंड आउट केला, प्राइसमध्ये एक शॉर्ट कवरिंग मूव्ह अपसाइडला आलेला पाहायला मिळाला. म्हणजे होऊ शकतं या ठिकाणी मूव्हिंगवरचा सपोर्ट असेल, 20 DMA असेल, किंवा तुम्ही जे काही यूज करत असाल मूव्हिंग अवरेज, त्या ठिकाणी मूव्हिंग अवरेज किंवा कोणती एखादी सपोर्ट लाईनवर घे, किंवा एखादी ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ह्या एरियामध्ये एक स्ट्रॉंग त्या ठिकाणी प्राइस रेजिस्टन्स घेत होती, हाय एरिया प्राइस ब्रेकआउट करून गेल्यानंतर प्राइस ह्या एरियामध्ये सपोर्ट घेत आहे, ठीक आहे. तर त्यामुळे प्राइसने या ठिकाणी एक शॉर्ट कवरिंग मूव्ह अपसाइडला आलेला पाहायला मिळाला. तर आता होऊ शकतो प्राइस जर ह्या एरियाच्या वरती जर ट्रेड करत असेल, म्हणजे कालच्या हायच्यावरती जर ह्या ठिकाणी ट्रेड करायला लागेल तर प्राइसमध्ये एक अपसाईडची 52,555 पर्यंत एक अपसाईडची रॅली येण्याची शक्यता आहे, किंवा होऊ शकतो प्राइस हळूहळू ती जर एरिया अपसाईडला जाऊन जर अर्धा एक तास होल्ड करून 52,555 जर अपसाईडला ब्रेकआउट करत असेल तर प्राइस होऊ शकतो 52,777 52,888 त्या झोनमध्ये आपल्याला गेलेली पाहायला मिळत आहे. तर आता चला तर पाहूया थोडंसं आपल्याला इंट्राडेमध्ये ट्रेड प्लॅन कशाप्रकारे मी मॉर्निंग आवरमध्ये करणार आहे, ठीक आहे. तर सुरुवातीला तुम्हाला मी या ठिकाणी 15 मिनिटचा चार्ट ओपन केला आहे. तर 15 मिनिटचा चार्ट या ठिकाणी काय सांगतोय पहिलं बघून घ्या, ठीक आहे. 15 मिनिटच्या चार्टमध्ये हा जो एक एरिया होता मल्टिपल टाइम सपोर्ट घेतोय, ठीक आहे. तर हा एरिया सपोर्ट म्हणून काम करतो आणि प्राईसमध्ये एक ब्रेकडाऊन झाल्यानंतर रेजिस्टन्ससाठी ट्राय केलं, नंतर रेजिस्टन्ससाठी ट्राय केलं आणि रिपीट मार्केट ह्या ठिकाणी शॉर्ट कवरिंग देऊन मार्केट एक रेजिस्टन्स एरियामध्ये जाऊन क्लोज केलं. तर आज जर मार्केट ह्या एरियामध्ये 52,300 ते 52,400 झोनमध्ये कुठेतरी ओपन झालं, 5-10 मिनटं जर ह्या एरियामध्ये होल्ड करून जर ह्या ठिकाणी अपसाईडला ब्रेकआउट होत असेल तर प्राईसमध्ये एक आपल्याला होऊ शकतं एक पॉझिटिव्ह मुवमेंट आलेली आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे जे की एक 3-4 दिवस मार्केटमध्ये ही जी सेलिंग आलेलं आहे ह्या सेलिंगचा एक शॉर्ट कवरिंग मुळे ह्या ठिकाणी एक होऊ शकतं आपल्याला 52,777 to 888 झोनमध्ये आपल्याला गेलेला पाहायला मिळू शकतं. आता जर प्राईस जर ह्या ठिकाणी 50,000 जो ह्या ठिकाणी कालच्या ड्रॅगन फ्लाय डोजीचा ह्या ठिकाणी जे हाय मारलेला आहे हा हाय जर ह्या ठिकाणी ब्रेकआउट होत असेल तर प्राईस 52,555 झोनमध्ये गेलेली पाहायला मिळेल. जर प्राइस जर ह्या एरियामध्ये अर्धा एक तास होल्ड करत असेल तर होऊ शकतं ही जी एक रेंज बनलेली आहे ह्या रेंजमध्ये मार्केट आलेला आपल्याला 50,777 किंवा ही जी एक ह्या ठिकाणी हाय मारलेला आहे ज्या ठिकाणी प्राईसने एक सपोर्ट फाइंड आउट केलेला आहे, तर हा जी एरिया आहे ह्या ठिकाणी ह्या एरियामध्ये प्राईस आपल्याला 50,888 झोनमध्ये गेलेला आहे त्याला पाहायला मिळू शकतो. तर मॉर्निंग हावरमध्ये मी काय करतो 5 मिनिटचे टाईम फ्रेम यूज करतो. तर जर मार्केटला जर वरती जायचं आहे तर मार्केट ह्या एरियामध्ये ओपन होणं गरजेचं आहे आणि ह्या एरियामध्ये ओपन होत असेल तर ड्रॅगन फ्लाय डोजीचा जे हाय बनवला आहे मार्केटने ते हाय अपसाईडला ब्रेकआउट होणं गरजेचं आहे, तर प्राईसमध्ये एक थोडंसं पॉझिटिव्ह मुवमेंट आलेलं अपसाईडला आलेले पाहायला मिळू शकते. तर अशा प्रकारे मी एक ट्रेड प्लॅन करणार आहे मार्केट माझ्यासाठी 50,000 होऊ शकतो मोठामोठी 52,000 to 52,400 450 या झोनमध्ये जरी ओपन झालं तरी मला काही दिक्कत नाही. मार्केट ह्या एरियामध्ये ओपन झाल्यानंतर प्राईस जर अपसाईडला ब्रेक करत असेल तरी ह्या ठिकाणी एक माझा ट्रेड अपसाईडला प्लॅन करेल. तर आता तुम्ही पाहू शकता जवळजवळ ह्या ठिकाणी 9 वाजलेले आहेत, तर मार्केट ओपन झाल्यानंतर बघा ह्या ठिकाणी आपल्याला ट्रेड घेतल्यानंतर प्रॉफिट होणार आहे का लॉस होणार आहे, सर्व गोष्टी आपण लाईव्ह ट्रेड तुम्हाला करून दाखवणार आहे, प्रो करून दाखवणार आहे, ठीक आहे. मित्रांनो, आपण प्री ओपनिंगमध्ये पाहू शकता निफ्टीचे आहे जवळजवळ 70 पॉईंट ह्या ठिकाणी अपसाईडला मोमेंट झालेला आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे 24,388 झोनमध्ये या ठिकाणी मार्केट आपल्याला गेलेलं पाहायला मिळते. मेजर जे रेजिस्टन्स आहे आपल्याला पाहू शकता तुम्ही, हा एक सपोर्ट एरिया होता, हा सपोर्ट ब्रेकडाऊन झाल्यानंतर प्राईस ह्या एरियामध्ये ओपन होऊन प्राईसमध्ये एक स्ट्रॉंग सेलिंग आलेला आणि प्राईसमध्ये एक सेकंड हाफमध्ये एक हळूहळू अपसाईडची मुवमेंट आलेली आपल्याला पाहायला मिळते. आता मोठामोठी प्राईस आहे 24,388, म्हणजे आता जवळजवळ 24,400 झोनमध्ये या ठिकाणी पोहोचलेले आहे. तर प्राईस ह्या एरियामध्ये ओपन होऊन होल्ड झाली पाहिजे, ठीक आहे. हाय एरियामध्ये होल्ड होऊन जर अपसाईडला जात असेल तर एक पॉझिटिव्ह मुवमेंट असं अपसाईडला आपल्याला पाहायला मिळू शकते. जी मुवमेंट असेल 24,466 झोनमध्ये या ठिकाणी मार्केट अपसाईडला गेलेलं पाहायला मिळू शकतं. डाऊन साईडला बघितलं तर डाऊन साईडवरून एक ट्रेंड लाईन अपसाईडला आलेली आपल्याला पाहायला मिळते. जर मार्केट ह्या एरियामध्ये ओपन होऊन जर सेलिंगसाठी येत असेल
तर आपल्याला ही ट्रेंड लाईन ह्या ठिकाणी सपोर्ट म्हणून काम करू शकते. जर सपोर्ट जर हा ब्रेकडाऊन होत असेल तर प्राईजमध्ये एक थोडंसं सेलिंग जे आहे त्या ठिकाणी कंटिन्यू झालेलं आपल्याला पाहायला मिळू शकतं. तर आपलं थोडंसं वेट करूया की बँक निफ्टी कशाप्रकारे ओपन होत आहे आणि आपल्याला ट्रेडिंग प्लॅन आपल्याला चेंज करायचा आहे का एज इट इज ठेवायचा आहे, या सर्व गोष्टी या ठिकाणी प्रिओपनिंगमध्ये आपल्याला डिसाईड करायच्या आहेत. तर आपण ह्या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, प्रिओपनिंगमध्ये आपल्याला बँक निफ्टी जी आहे जवळजवळ फक्त 2 पॉईंट ह्या ठिकाणी पॉझिटिव्हमध्ये ओपन झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे मोठामोठी जर पाहिलं गेलं तर ह्या एरियामध्ये म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे 52,270 त्या झोनमध्ये मार्केट ओपन झालेलं आहे. म्हणजे एवढं काय प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन आहे, पण एवढा प्रॉब्लेम आहे की मार्केट जे आहे कालच्या क्लोजिंग प्राईसच्या खाली ह्या ठिकाणी ओपन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर थोडंसं प्राईजमध्ये एक निगेटिव्हिटी आपल्याला आलेली पाहायला मिळू शकतं. काय होऊ शकतं की एक प्राईजमध्ये ही जी एक ट्रेंड लाईन आहे ही ट्रेंड लाईन रिटेस्ट करायला मार्केट ह्या ठिकाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळू शकतं. म्हणजे होऊन काय जाईल की ह्या ठिकाणी हे जे एरिया आहे प्राईजमध्ये एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स म्हणून काम करतोय असं आपल्याला पाहायला मिळून जाईल. जेवढे लोक ह्या ठिकाणी 10 तारखेचे असतील, 11 तारखेचे असतील किंवा आज 12 तारखेला जे लोक ह्या ठिकाणी सेल करून बसले असतील की मार्केट 52,400 किंवा 500 वरती जाणार नाही अशा आशेने जी ह्या ठिकाणी बसलेले असतील हे सर्व लोक सेकंड हाफमध्ये जर प्राईज अपसाईडला जर ब्रेक होत असेल तर ह्या एरियामध्ये एक आपल्याला पॉझिटिव्ह ट्रेंड 52,555 पर्यंत एक अपसाईडला आलेला पाहायला मिळू शकतो. जर सेकंड हाफमध्ये प्राईस जर ह्या एरियामध्ये होल्ड करून जर 2,200च्या खाली म्हणजे 52,180 जर जवळजवळ ब्रेकडाऊन करत असेल तर प्राईसमध्ये एक थोडंसं आपल्याला सेलिंग प्रेशर कंटिन्यू झालेला आपल्याला पाहायला मिळू शकतो. तर थोडंसं आपल्याला काळजीपूर्वक ट्रेड करायचं आहे. हा एक प्राईस पॅटर्न जे आहे हे खूप छान प्राईस पॅटर्न बनलेला आहे, जसं की तुम्हाला पाहायला मिळतो एक रिव्हर्सल पॅटर्न आहे ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. कारण का रिव्हर्सल आहे बघा, ह्या ठिकाणी प्राईजनं लो ब्रेक केला नवीन लो बनवला, हा लो ब्रेक केला ह्या ठिकाणी लो बनवला, पण प्राईजनं हा लो जी बनवला आहे नंतर ह्या ठिकाणी लो वरच्या बाजूला शिफ्ट करत चालली, बरोबर आहे. म्हणजे थोडंसं प्राईस ह्या ठिकाणी डाऊन ट्रेंड लागलेली दिसते तर प्राईस ह्या ठिकाणी अपसाईडला चाललेली दिसते. म्हणजे प्राईस ह्या ठिकाणी अपसाईडला जायची तर प्राईजनं काय केलं पाहिजे, हे एरिया ह्या ठिकाणी ब्रेकडाऊन नाही केले पाहिजेत आणि एक अपसाईडला ब्रेकआउट दिलं पाहिजे. तर प्राईस एक अपसाईडमध्ये अपसाईडला आपल्याला ब्रेक केलेली पाहायला मिळून जाईल. तर आपण थोडंसं वेट करूया, बघूया आपल्याला ट्रेड कशाप्रकारे बनणार आहे, ठीक आहे. तर आता आपण ट्रेड प्लॅन करण्यासाठी काय करणार आहोत, जवळजवळ आपण 52,300चा ह्या ठिकाणी एक ऑप्शन जो आहे ह्या ठिकाणी सी ऑप्शन जो आहे आपण ट्रेड प्लॅन करणार आहोत, ठीक आहे. तर ऑप्शनमध्ये तुम्ही जर पाहायला गेलं तर हाय एरिया सिमिलर ह्या ठिकाणी एक रेजिस्टन्स म्हणून काम करत आहे. जर हा जर ऑप्शन 400च्या वरती जर एक थोडंसं 4-5 मिनिट जर होल्ड करायला लागला तर फटाफट ह्या ठिकाणी प्राईजमध्ये एक रिकव्हरी मूव्ह आपल्याला अपसाईडला यायला पाहायला मिळू शकतो. जर प्राईस ह्या ठिकाणी होल्ड होऊन जर ह्या ठिकाणी काम करत असेल तर होऊ शकतं हाच एरिया प्राईजमध्ये एक रेजिस्टन्स म्हणून काम करू शकतो आणि इथून प्राईज एक डाऊन साईडला मोजा आपल्याला पाहायला मिळू शकते. बघा, मी ट्रेड करण्यासाठी कधीही ऑप्शनचा चार्ट पाहत नाही, पण मी तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवण्यासाठी ह्या गोष्टी ऑप्शनचा चार्ट कशाप्रकारे बनलेला आहे या ठिकाणी आपल्याला पाहण्यासाठी मी या ठिकाणी लावलेला आहे, ठीक आहे. तर आपण काय करूया, 52,400चा ट्रेड ह्या ठिकाणी ट्रेड प्लॅन करूया, किंवा 300चा केला तरीही काही हरकत नाही, पण आपल्याला थोडंसं वेट करावं लागेल की प्राईसचं स्ट्रक्चर कशाप्रकारे बनतं आहे आपल्याला पाहणं आवश्यक आहे. आज मार्केट 52,500च्या वरती जर क्लोज करू शकलं तर थोडंफार आपल्याला या ठिकाणी बायर्स चांगल्या प्रकारे प्राईसमध्ये ॲक्टिव्ह झालेले पाहायला मिळतील. आज तर आपल्याला कालच्या व्हिडिओमध्ये म्हणजे कालच्या मार्केटमध्ये आपल्याला तर पाहायला मिळेल बायर्स ॲक्टिव्ह झाले आहेत, पण आज जर ह्या ठिकाणी ओरिजिन सिस्टम होत असेल तर थोडंफार एक बुलिश झोनमध्ये मार्केट आलं आहे आपण अशा प्रकारे कन्सिडर करू शकतो. तर आपण पाहू शकतो मित्रांनो, ह्या ठिकाणी मार्केट जे आहे या ठिकाणी पॉझिटिव्ह ट्रेंडमध्ये ह्या ठिकाणी चाललेलं आपल्याला पाहायला मिळते. बघा, हे कॅन्डल जर ह्या ठिकाणी 400च्या जवळपास जर ह्या ठिकाणी क्लोज होत असेल तर आपण एक पॉझिटिव्ह ट्रेड प्लॅनसाठी ट्रेड करणार आहोत. तर HDFC बँक थोडंसं वीक आपल्याला दिसत आहे आणि निफ्टीमध्ये जर पाहायला गेलं तर निफ्टीमध्ये आपल्याला एक सेलिंग प्रेशर आलेला पाहायला मिळतो. म्हणजे गॅप ओपन होऊन प्राईजमध्ये ह्या ठिकाणी एक सेलिंग डाऊन साईड आलेलं पाहायला मिळते. काय काय हरकत नाही, थोडंसं वेट केलं तर आपल्याला एक चांगला ट्रेड बनू शकतो. बघा, ह्या ठिकाणी मार्केट क्लोजिंग प्राईसच्या खाली जाऊन ह्या ठिकाणी अपसाईडला ह्या ठिकाणी मुवमेंट करण्यासाठी ट्राय करत आहे, ठीक आहे. तर वाट बघा, जर प्राईस जर ह्या ठिकाणी 400च्या जवळपास जर ह्या ठिकाणी क्लोज करत असेल तर आपण ट्रेड प्लॅन करणार आहोत, किंवा 5 मिनिट आपण ह्या ठिकाणी वेट करू शकतो. रेडी राहा, ठीक आहे. तर आपल्याला फर्स्ट मिनिट ह्या ठिकाणी चांगल्या प्रकारे क्लोज तर झालेला आहे, 52,340 आसपास जवळपास क्लोज झालेला आहे, ठीक आहे. काय हरकत, पण बँक्स ह्या ठिकाणी चांगल्या प्रकारे परफॉर्म करत नाहीत. SBI बँक सेलिंगसाठी दाखवत आहे, HDFC बँक सेलिंगसाठी दाखवत आहे, अनेक रेजिस्टन्स लेवलजवळ ओपन झाले. NCCI बँक पण थोडंसं तिथं निगेटिव्हच आहे, बऱ्यापैकी निगेटिव्ह आहे, ठीक आहे. बघा कशाप्रकारे प्राईजमध्ये एक निगेटिव्ह सेलिंग आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. बघा, या ठिकाणी जर तुम्ही ऑप्शन जर बघितला तर तुम्हाला समजून जाईल
4000 ऑप्शन 272 ला ह्या ठिकाणी आलेला आहे, म्हणजे जवळजवळ 330 आसपास ओपन होऊन प्राईजमध्ये एक सेलिंग आलेला आपल्याला पाहायला मिळालं. बघूया आपण ह्या ठिकाणी ट्रेड मिळाला तर ट्रेड करणार आहोत, नाही मिळाला तर काय हरकत नाही. ओके तर ट्रेड ह्या ठिकाणी काही बनत नाही, जर बनला तर मी ह्या ठिकाणी तुम्हाला नंतर ह्या ठिकाणी व्हिडिओमध्ये मी दाखवेल, ठीक आहे. तर मित्रांनो आपण ह्या ठिकाणी पाहू शकताय मी एक ट्रेड इनिशिएट केलेला आहे, त्या ट्रेडमध्ये मला किती प्रॉफिट चालू आहे आपण पाहू शकता. जवळजवळ 230 आसपास ह्या ठिकाणी प्रॉफिट चालू आहे, 240 आसपास ह्या ठिकाणी फर्स्ट ट्रेड दाखवतोय, पण ही चुकीचं दाखवतोय, ठीक आहे. बघा फर्स्ट ट्रेड मी ह्या ठिकाणी घेतलेला आहे, ट्रेड का दाखवतोय आय डोंट नो. ह्या ठिकाणी थोडंसं रिफ्रेश वगैरे केलं तर हां हे बघा ग्रीन ह्या ठिकाणी दाखवायला लागलेला आहे, एक चांगल्या प्रकारे ट्रेड चालू आहे. तर बघूया आपण हा ट्रेड आपल्याला कुठपर्यंत घेऊन जाणार आहे. तर फर्स्ट टार्गेट जे राहील माझं 52555 आसपास या ठिकाणी एक प्राईस अपसाईडला मुवमेंट केलेली पाहायला मिळू शकतो. तर मार्केटनं काय केलेलं आहे, हा जो एक एरिया होता हा एरिया ह्या ठिकाणी अपसाईडला ब्रेकआउट केलेला आहे, आणि आपण काय केलेलं आहे 52400 या ठिकाणी ट्रेड प्लॅन केला आहे, जो सी ह्या ठिकाणी 368 आसपास चालू आहे, जे की ट्रेडमध्ये प्रॉफिट जर पाहायला गेलं तर या ठिकाणी 350 झोनमध्ये या ठिकाणी चालू आहे, ठीक आहे. तर 337 आसपास या ठिकाणी आपली बाईंग आहे, तर 400 आसपास या ठिकाणी प्रॉफिट चालू आहे, ठीक आहे. काय अडचण नाही आपल्याला या ठिकाणी, आपण चार्ट या ठिकाणी ऑब्झर्व करूया. जरा चार्ट काय सांगतोय आपल्याला बघायचं आहे. जसं की आपण ट्रेड प्लॅन केला होता सिमिलरली या ठिकाणी आपण ट्रेड प्लॅन केल्यानुसार मार्केट या ठिकाणी ट्रेड करत आहे. तर खूप इंटरेस्टिंग आहे जर गोष्टी आपण जर ह्या ठिकाणी अनालिसिस करत आहोत आणि त्यानुसार जर गोष्टी घडत असतात तेव्हा आपल्याला खूप मार्केटमध्ये इंटरेस्ट तयार होतो. फक्त हा इंटरेस्ट आपल्याला ओव्हर कॉन्फिडन्समध्ये कन्वर्ट करायचा नाही, ठीक आहे. तर हा 400 आपण ह्या ठिकाणी ट्रेड घेतलेला आहे, मी थोडासा खाली डाऊन लावतो म्हणजे या ठिकाणी माझं लक्ष ह्या ट्रेड करत राहील, ठीक आहे. 357 ह्या ठिकाणी जवळपास चालू आहे. तर मार्केट जे आहे या ठिकाणी जो एक ह्या ठिकाणी जो रेजिस्टन्स होता प्राइसने ह्या ठिकाणी जो सपोर्ट बनवला होता हा सपोर्ट ह्या ठिकाणी ब्रेकडाऊन केला होता, त्या एरियामध्ये जाऊन ह्या ठिकाणी पोहोचलेला आहे. जर मार्केट ह्या एरियामध्ये होल्ड करत असेल तर आपल्याला एक अपसाईडची रॅली रिपीट ह्या ठिकाणी आलेली पाहायला मिळू शकते. म्हणजे मार्केट काय केलं पाहिजे की ही 2 दिवसाचा जो हाय आहे या ठिकाणी मार्केटनं अपसाईडला ब्रेकआउट केला पाहिजे. जर 2 दिवसाचा मार्केट जर हाय अपसाईडला ब्रेकआउट करू शकलं तर मग मार्केटमध्ये आपल्याला खूप छान प्रकारे शॉर्ट कवरिंग मिळालेलं आपल्याला पाहायला मिळू शकतो, ठीक आहे. तर थोडंसं प्राईज मग पाहताय तुम्ही या ठिकाणी सेलिंग प्रेशर दिसतोय, कारण फर्स्ट कॅन्डल जवळजवळ एवढ्या पॉईंट मुवमेंट झालेले आहे, 200 पॉईंट प्लस या ठिकाणी मुवमेंट झाल्यानंतर प्राईजमध्ये एक अशा प्रकारचा सेलिंग प्रेशर आपल्याला दिसतो. पण बघूया मार्केट बायरनं काल मार्केटला कंट्रोल केलेला आहे, तर ही थोडीशी मुवमेंट कंटिन्यूमध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळू शकते. ह्या ठिकाणी आपलं प्रॉफिट जे आहे कमी झालेलं आहे, पण फर्स्ट कॅन्डल एवढी पॉईंटची मुवमेंट झाल्यानंतर प्राईजमध्ये आपण प्रॉफिट बुक केलेलं कधीही चांगलं असतं, आणि 500 आसपास या ठिकाणी ट्रेडमध्ये वेट करणं म्हणजे थोडंसं चुकीचा निर्णय राहतो, कारण एक स्ट्रॉंग सेलिंग प्रेशर इथून केव्हाही डाऊन साईडला आलेला आपल्याला पाहायला मिळू शकतो. आपण वेट करूया, बघा ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपलं जे प्रॉफिट आहे जवळजवळ ह्या ठिकाणी 500 प्लस ह्या ठिकाणी चालू आहे. बघा मी तुम्हाला लाईव्ह ट्रेड करून दाखवतो, त्यामुळे माझ्या थोड्याशा क्वांटिटी कमी आहेत, त्यामुळं मी ह्या ठिकाणी समजून घेऊ शकता, ठीक आहे. कारण मला जास्त क्वांटिटी म्हणले की माझा फोकस पूर्ण चार्टवरती असला पाहिजे, कारण तुरंत जर प्राईस ह्या ठिकाणी रिव्हर्स होत असेल तर मला एक्झिट करावं लागतं. मी कंटिन्युअसली तुम्हाला लाईव्ह ट्रेडिंग करून दाखवलेलं आहे, दररोज आपण लाईव्ह ट्रेडिंग करतो, तुम्हाला ह्या ठिकाणी प्रॉफिट करून दाखवलेलं आहे. मी जे अनालिसिस करतो प्राईज ॲक्शन बोलतो त्याप्रकारे मार्केटमध्ये गोष्टी झालेल्या तुम्हाला दिसतात. तुम्ही जर 1 महिन्याच्या मागचे स्ट्रीम जरी जाऊन पाहिले तर तुम्हाला ॲज इट इज रिझल्ट आलेले पाहायला मिळते. तरी खूप छान प्रकारे मार्केट ह्या ठिकाणी चालू आहे, जो 450 to 500 झोनमध्ये या ठिकाणी प्रॉफिट आपल्याला चालू आहे. बघा आपण सांगितल्याप्रमाणे
आपण सांगितल्याप्रमाणे जर मार्केट ह्या जी रेजिस्टन्समध्ये ह्या ठिकाणी हा जी एक रेजिस्टन्स आहे ह्या एरियामध्ये होल्ड करणं गरजेचं आहे. तर ह्या एरियामध्ये जर होल्ड करत असेल मार्केट आणि हे ब्रेक करत असेल तर इझिली मार्केट ह्या ठिकाणी आपल्याला अपसाईडची मुवमेंट आलेली पाहायला मिळेल. ठीक आहे, 52,555 नंतर 52,610 आसपास या ठिकाणी मार्केट अपसाईडला गेलेलं पाहायला मिळून जाईल. थोडंसं वॉच करूया मार्केटला. ICICI बँक एकदम बेस्ट परफॉर्म करत आहे. ते बँक थोडंसं निगेटिव्हिटी दाखवत आहे. ठीक आहे, आणि HDFC बँक पण या ठिकाणी एक रेजिस्टन्स लेवलजवळ पोहोचलेली आहे, त्यामुळे ही प्राईजमध्ये थोडंसं आपल्याला रेजिस्टन्स प्राईज फेस करताना दिसत आहे. पण याचा अर्थ असा नाही की प्राईज त्या ठिकाणी थांबलच. ठीक आहे, त्यातून ब्रेकही होऊ शकते. त्या ठिकाणी जर होल्ड केली प्राईजनं 5-10 मिनिट जर त्या ठिकाणी प्राईजनं होल्ड करून अपसाईडला ब्रेक पण झालेली आपल्याला पाहायला मिळू शकते. होऊ शकते ह्या ठिकाणी अजून एक 60-70-80 पॉईंटची मुवमेंट अपसाईडला आलेली आपल्याला पाहायला मिळू शकते. बघा मार्केटची प्रायजेक्शन समजून घ्या. मार्केटमध्ये काल एक शॉर्ट कॉल रिमूव्ह आला आणि शॉर्ट कॉल रिमूव्ह आल्यानंतर सेलर्स काय करतात, चला एक प्राईजला आपण डाऊन साईडला सेल करण्यासाठी ट्राय करू असे म्हणतात. बायर्स काय म्हणतात, नाही या ठिकाणी प्राईजमध्ये एक पुलबॅक आला आहे, आपण या ठिकाणी बाय करण्यासाठी ट्राय करू. आणि ही प्राईजमध्ये या ठिकाणी सेलर्स प्राईजमध्ये सगळे ह्या ठिकाणचे लोक होते एक्झिट झाले आणि प्राईजमध्ये एक स्ट्रॉंग मुवमेंट अपसाईडला आले आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे जेव्हा बुल मार्केट असतं तेव्हा बुल मार्केटमध्ये आपल्याला एक अशा प्रकारच्या स्ट्रॉंग कॅन्डल्स पाहायला मिळत असतात. जेव्हा बिअर मार्केट असतं तेव्हा डाऊन साईडला मार्केटमध्ये स्ट्रॉंग कॅन्डल्स पाहायला मिळत असतात. तर निफ्टीमध्ये जर पाहायला गेलं तर 24,466 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स लेवल आहे. प्राईजमध्ये एक आपल्याला चांगल्या प्रकारे प्रॉफिट तर दिसत आहे. ठीक आहे, ॲज पर आपण जो ह्या ठिकाणी एक लॉट प्लॅन केला होता ह्या लॉटमध्ये आपण किती गुंतवणूक केली होती, 5,400. 5,400 म्हणजे जवळजवळ 5,000 रुपये जर आपण ठरवलं तर 5,000 वर 500 रुपये प्रॉफिट म्हणजे एक जवळजवळ 10% रिटर्न आपल्याला मिळालेला आहे. तिथं जर पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला समजून बघा या ठिकाणी 6-7% या ठिकाणी रिटर्न चालू आहे. हे 10% रिटर्न कमवायला आपल्याला स्टॉकमध्ये किती वेळ लागतो तुम्ही जाऊन या ठिकाणी ट्रेड करून पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की ह्या 10%ची व्हॅल्यू काय आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला अपडेट करून सांगेल ह्या ठिकाणी मला किती प्रॉफिट झालं. ते रेट तर ठीकठाक आहे, अजून काही घाबरायची गरज नाही. एक तर मी सेल घेईल या ठिकाणी, नाही तर प्रॉफिट चांगल्या प्रकारे घेऊन जाईन. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकताय जवळजवळ 800 जवळपास प्रॉफिट चालू आहे. ठीक आहे, तर आपण घेतलेला ट्रेड जवळजवळ 14% ह्या ठिकाणी प्रॉफिटमध्ये चालू आहे. खूप इंटरेस्टिंग आहे. ठीक आहे, खूप छान प्रकारे प्रॉफिट मला ह्या ठिकाणी चालू आहे. तर मी बघा ट्रेडमधून एक्झिट झालेलं नाही, ॲज इट इज हे व्हिडिओ जे आहे ह्या ठिकाणी कंटिन्यू आहे. तर तुम्ही पाहू शकता जवळ 500 आसपास या ठिकाणी प्रॉफिट चालू आहे. आणि मार्केट आपण ॲनालिस्ट केल्याप्रमाणे आपण सांगितलं होतं मार्केट या ठिकाणी 10-15 मिनटं थांबू शकतो. 10-15 मिनटं जर मार्केट थांबलं तर या ठिकाणी एक अपसाईडची मुवमेंट केली आपल्याला पाहायला मिळू शकते. जर मार्केट जर 52,533 जर अपसाईडला ब्रेक करू शकलं तर मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग मुवमेंट अपसाईडची आलेली आपल्याला पाहायला दिसत आहे. थोडंसं अजून HDFC बँक जे आहे या ठिकाणी परफॉर्म करून आहे, पण आपल्याला एक शॉर्ट कोरिंग मूव्ह अपसाईडचे आलेले पाहायला मिळाले. आणि एक राऊंड लेवल आहे 52,500 एक राऊंड लेवल आहे. ठीक आहे,
आपण पाहू शकतो या ठिकाणी 300-400 जवळपास या ठिकाणी प्रॉफिट झाला आहे. तर ही गोष्टी होत राहणार आहेत. होऊ शकतं ह्या ठिकाणी आता मला 50, 60, 70, 80 किंवा 100 रुपये काही ना काही ह्या ठिकाणी मी घेऊन जाईन. जो माझा टॉप लॉस आहे मी ह्या ठिकाणी 52,400 370 आसपास या ठिकाणी घेऊन येईल. जो ह्या ठिकाणी हा जो एक सपोर्ट आहे हे वेळेसोबत ह्या ठिकाणी टॉप लॉस ट्रेल करणं खूप गरजेचं असतं. तर माझा टॉप लॉस ह्या रेंज आसपास मी या ठिकाणी घेऊन येईल. जर प्राईस 52,360 मोठामोठी 360 जर ब्रेकडाऊन करत असेल तर प्राईसमधून मी एक्झिट करेल. जर प्राईस जर ह्या ठिकाणी अपसाईडला जात असेल तर काही दिक्कतवाली बात नाही. बघा हे जे प्रॉफिट दिसतं ह्या ठिकाणी आपल्याला केलेलं पण पाहायला मिळू शकतो. पण प्राईस जर ह्या ठिकाणी वरती जात असेल तर होल्ड करणंही गरजेचं आहे. जर होल्ड केलं तर आपल्याला जास्त प्रॉफिट मिळू शकतात. होल्ड नाही केलं तर आपल्याला ह्या ठिकाणी काय होणार, एक गिल्टी फील होणार, प्राईसमधून एक्झिट झालो, मला एवढं एवढं प्रॉफिट झालं असतं, मॉर्निंग हावर असून मार्केट ह्या ठिकाणी अपसाईडला मूव्ह करत होतं, एक्झिट कुठंच मार्केटनं दिलं नाही आणि मी एक्झिट केलं, ही सायकॉलॉजी आहे ह्या ठिकाणी तुम्हाला ऑलवेज डिस्टर्ब करत राहतात. तर आपण घेतलेल्या ऑप्शनला जवळजवळ तुम्ही जर पाहायला गेलं तर 390 ह्या ठिकाणी हाय मारलेला आहे. ठीक आहे, तुम्ही पाहायला गेलं तर मार्केटमध्ये तुम्हाला समजेल की मार्केट 2,500 वरती सस्टेन करायला तयार नाही. कशा प्रकारे प्राईजमध्ये रिजेक्शन आहे काही हरकत नाही, जेवढा वेळ प्राईज ह्या ठिकाणी होल्ड करेल ठीक आहे तेवढं आपल्याला या ठिकाणी बेस्ट सिनेरियो आहे. तर एक बिग मुवमेंट जेवढं थांबल तेवढं जास्त बिग मुवमेंट अपसाईड केलेलं आहे आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी मी प्राईजमध्ये ट्रेड होल्ड केला आहे. कारण का होल्ड केला आहे, कारण मला या ठिकाणी एक ट्रेंड लाईन दिसत आहे. ठीक आहे, प्राईजमध्ये जर तुम्ही पाहायला गेलं तर तुम्हाला समजून जाईल. या ठिकाणी बघा ही प्राईज जी ह्या ठिकाणी एक ट्रेंड लाईन ब्रेकआउट केली आपल्याला पाहायला मिळत आहे. करू शकतो प्राईज ह्या ठिकाणी ट्रेंड कंटिन्यू केलेला आपल्याला पाहायला मिळून जाईल. एक्झॅक्ट ह्या ठिकाणी एक ट्रेंड लाईन मी ड्रॉ केलेली आहे. ठीक आहे, एक ब्युटिफुल ट्रेंड लाईन आहे. जर ह्या ट्रेंड लाईनच्या वरती जर मार्केट ह्या ठिकाणी क्लोज करू शकलं, होल्ड करू शकलं, ही ट्रेंड लाईनसोबत 500 जर लेवल अपसाईडला ब्रेक होत असेल तर मग इझिली ह्या ठिकाणी अपसाईडचे मुवमेंट जे आहेत आपल्याला आपल्याला पाहायला मिळू शकतो. म्हणजे डायरेक्ट मार्केट आपल्याला 52,888 झोनमध्ये गेलेलंही पाहायला मिळू शकतो. मग आपण घेतलेल्या प्राईजला ह्या ठिकाणी प्रीमियम आलेला आहे. कारण एचडीएफसी बँक चांगल्या प्रकारे परफॉर्म करत नाही, त्यामुळे हा ट्रेड आपल्याला लॉसमध्येही काढायला लागू शकतो. फक्त एचडीएफसी बँक चांगल्या प्रकारे परफॉर्म करत नाही, त्यामुळे या ठिकाणी आपला ट्रेड जो आहे या ठिकाणी खराब दिसत आहे. ठीक, मित्रांनो, ह्या ठिकाणी मी जवळजवळ फर्स्ट ट्रेड जो होता आपल्याला फर्स्ट ट्रेडमध्ये लॉस झालेला आहे, मी सेकंड ट्रेडमध्ये
ट्रेड केल्यानंतर मला जवळजवळ ह्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारे प्रॉफिट झालेला आहे. जवळजवळ ह्या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं गेलं तर 28 रुपयाच्या आसपास प्रॉफिट झालेला आहे. आणि फर्स्ट लॉस झाल्यानंतर मला ओव्हरऑल जे प्रॉफिट ह्या ठिकाणी दाखवत आहे 2300च्या आसपास आहे. तर काही हरकत नाही, आज ह्या ठिकाणी मी नवीन ट्रेड करण्यासाठी काही इंटरेस्टेड नाही. जर मी ह्या ठिकाणी तुम्ही जर पाहायला गेलं तर माझ्यासाठी जे टार्गेट होतं 52,777 हे माझ्यासाठी एक अपसाईडचं टार्गेट होतं, तर ती मला ह्या ठिकाणी मिळालेलं आहे. तर आफ्टर काही लॉसेस नंतर जर मला एक चांगल्या प्रकारचं टार्गेट मिळतं आहे आणि मी ठरवलेलं जर टार्गेट त्या ठिकाणी येत असेल तर मी प्राईजमधून एक्झिट झालं पाहिजे. जर मी त्या ठिकाणी भविष्यामध्ये पुढे ट्रेड वाढला आणि मी त्या ठिकाणी जास्त वेळ बसलो असतो, मला जास्त प्रॉफिट झाला असं, अशा जर मी त्या ठिकाणी अशा होप्स जर ठेवत बसलो असतो तर होऊ शकतं हा जे ट्रेडमधील जे मला एवढं प्रॉफिट मिळालेलं आहे ते मला कमी म्हणजे कट करावं लागलं असतं, म्हणजे कमी जास्त प्रॉफिट दिसत असून ही मला कमी प्रॉफिटमध्ये कट करावं लागलं असतं. तर अशा प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी होत राहतात. तर आपण सांगितल्याप्रमाणे मित्रांनो, जे तुम्हाला मी लेवल्स या ठिकाणी मार्क केले होते, तर फर्स्ट टार्गेट या ठिकाणी हे लेवल आलेले आहे आणि सेकंड टार्गेट 52,888 झोनमध्ये मार्केट आपल्याला गेलेलं पाहायला मिळू शकतं. तर चांगल्या प्रकारचा एक प्रॉफिट मला ह्या ठिकाणी मिळालेला आहे. तुम्ही जर ह्या ठिकाणी ऑर्डर बुक जर बघितली तर तुम्हाला समजून जाईल की फर्स्ट ट्रेड ह्या ठिकाणी मला लॉस झालेला आहे. फर्स्ट ट्रेड आपण 926 घेतला होता, 951 ह्या ठिकाणी सेल केला आणि सेकंड ट्रेड 1058 ह्या ठिकाणी घेतल्यानंतर 30 क्वांटिटी आपण 287 घेतल्या होत्या. एक लॉट मी ह्या ठिकाणी 344 सेल केला आणि सेकंड लॉट जे आहे ह्या ठिकाणी मी जवळजवळ एक चांगल्या प्रकारे रिटर्न मला ह्या ट्रेडमध्ये मिळालं, म्हणजे 417 मी ह्या ठिकाणी सेल केला. अजूनही ट्रेडमधून मला ह्या ठिकाणी सेल करण्यासाठी कोणतीही म्हणजे कंडिशन बनलेली नव्हती, पण तरीही मी ह्या ठिकाणी ट्रेडमधून एक्झिट केलेला आहे. त्याचं कारण काय मित्रांनो, तुम्ही पाहू शकता 417 मी एक्झिट केला आहे आणि ट्रेड ह्या ठिकाणी 460 आसपास चालू आहे. तर चार्ट जर ह्या ठिकाणी तुम्ही बघितला तर तुम्हाला समजून जाईल एक चांगल्या प्रकारे ह्या ठिकाणी शॉर्ट कोरिंग मग ह्या ठिकाणी चार्टवरती आलेला आहे. जे लोक ह्या ठिकाणी प्राईजला सेल करून बसलेले होते सर्व लोक ह्या ठिकाणी ह्यांचा टॉप लॉस हिट झाल्यानंतर प्राईजमध्ये एक शॉर्ट कवरिंग मूव्ह अपसाईड चाललेला आपल्याला पाहायला मिळतात. काही हरकत नाही, एक चांगल्या प्रकारे ट्रेड ह्या ठिकाणी बनलेला आहे. भविष्याच्या गर्वमध्ये ह्या ठिकाणी आपण जर वाट बघत बसलो, आपण अजून प्रॉफिट वाढवलं अजून प्रॉफिट वाढवलं तर ह्या गोष्टी ह्या ठिकाणी करत बसण्याचा अर्थ नाही. तर एक जे चांगलं प्रॉफिट मिळाले एक चांगल्या प्रकारे मी ह्या ठिकाणी घेतलेलं आहे. एवढा आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करूच नका. तर ह्या ठिकाणी बघा तुम्ही ह्या ठिकाणी 2300 रुपये मी प्रॉफिट बुक केलं आहे. एवढा आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करूच नका. भेटा पुढे मध्ये. खूप खूप धन्यवाद.